नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. लंपी चर्मरोग प्रतिबंधक उपाययोजनांचा घेण्यात आला आढावा. अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चवरे यांनी गोपालक व शेतकऱ्यांना पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याचे केले आवाहन. नागपुरात आपापसात वाद झाल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांची करण्यात आली हत्या. तपास सुरू असून पोलीस आरोपीच्या शोधात. आणि नागपुरातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक. 16 लाख रुपये किमतीचे 72 मोबाईल जप्त. पशुधनावरील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नागपूर विभागात आढळून आला असून आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. यासाठी जिल्ह्यांना जिल्हा नियोजन योजनेतून 1 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. बाह्य स्रोताद्वारे 53 पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरण्याची कारवाई गतीने करावी असे आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चवरे यांनी दिले. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला मुबलक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. जनावरांची लक्षणे दिसतात, औषधोपचार केल्यास जीवितहानी होणार नाही, त्यामुळे गोपालक व शेतकऱ्यांचे पशुधनाच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे असे आवाहन डॉक्टर माधवी खोडे चवरे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत लंपी चर्मरोग प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त मिलिंदकुमार साळवे, श्रीमती आशा पठाण, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी लंपी सदृश्य आजारासंदर्भात त्यांच्या जिल्ह्याच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्तांना माहिती दिली. पशुसंवर्धन उपायुक्त श्रीमती पुंडलिक यांनी पशुवैद्यकीय रुग्णालय, उपलब्ध लस व औषधी साठा, मनुष्यबळ या संदर्भात बैठकीत माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने नुकताच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा हा जाहीर केलेला आहे आणि त्याची सुरुवात ही उद्या 17 सप्टेंबरपासून होत आहे. ह्या पंधरवड्यामध्ये 10 सप्टेंबर 2022 पर्यंतचे जेवढे प्रलंबित अर्ज असतील, मग ते आपले सरकार वेबपोर्टलवर असो किंवा नागरी सेवा केंद्रामार्फत जे आपले शासकीय सेवा देण्यात येतात त्या महावितरणाच्या विद्युत जोडण्या, DBT पोर्टल आणि इतर सेवा, फॉर उदाहरणार्थ नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता हस्तांतरणाची नोंद घेणे, फेरफार प्रलंबित असतील तर ते, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र देणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अशा ह्या ज्या सेवा ज्या शासन आपल्याला प्रशासनामार्फत पुरवते, तर त्या सर्व नागरिकांचे ज्यांचे ॲप्लिकेशन 10 सप्टेंबरच्या आधीचे आहे ते येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढावयाचे आहे. आणि ह्या निकाली काढायची म्हणजे पंधरवड्याची सुरुवात जी आहे ती उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या 6 जिल्ह्यांमध्ये याची उद्यापासून त्याचा लॉन्च होणार आहे. तर माझी सर्व जनतेला विनंती आहे की त्यांचे जर 10 सप्टेंबरपर्यंतच्या ज्या पण सेवांचे अर्ज प्रलंबित असतील तर ते निश्चितपणे निकाली येतील. तर तुम्ही देखील प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपला जी पेंडन्सी आहे ती निश्चित पूर्णपणे निकाली निघेल अशी मी सर्व जनतेला विनंती करते आणि आवाहन करते की हा जो आपला सेवा पंधरवडा आहे याचा पुरेपूर लाभ घ्या. नागपुरात उद्या म्हणजे 17 सप्टेंबर रोजी माननीय नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मध्य नागपुरातील वयोश्री योजनेअंतर्गतच्या 3800 लोकांच्या उपकरणांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांच्या कॅम्पचे वितरण उद्या करण्यात येणार आहे. उद्या माननीय पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस देखील आहे. याचेच औचित्य साधून सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. उद्या 11 वाजता माननीय नितीनजींच्या उपस्थितीत मध्य नागपुरातल्या वयोश्री योजनेअंतर्गतच्या 3800 लोकांच्या उपकरणाचं वितरण आहे. दिव्यांग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील,
त्यांचा जो कॅम्प झाला होता त्याचं वितरण उद्या आहे. उद्या माननीय आमचे नेते मोदी साहेबांचा पण जन्मदिवस आहे, त्याच मालिकेतला हा कार्यक्रम आहे. माझी आपल्यामार्फत सगळ्या मध्य नागपुरातल्या लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी 9:30 ते 11 दरम्यान भट सभागृहात पोहोचावं आणि आपलं उपकरण घेऊन आपल्याचा लाभ घ्यावा ही विनंती. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 ते 3:45 दरम्यान हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या 40 वर्षीय फिर्यादी वर्षा दीपक खोडेकर या आपल्या घराला कुलूप लावून ऑफिसमध्ये गेल्या असताना 19 वर्षीय आरोपी तन्मय प्रकाश गणवीर याने फिर्यादींच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील दोन्ही लाकडी अलमारीतून एक मोबाईल किंमत 10,000 रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी वर्षा दीपक खोडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. काल दिनांक 15/9/2022 रोजी पोलीस स्टेशनला फिर्यादी वर्षा दीपक खोंडेकर ह्या टेलिफोन नगर दिगोरी रोड उमरेड रोड इथे राहणाऱ्या तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला त्यांच्या घरी घरफोडी झाल्याबद्दल तक्रार दिली होती. त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पथकाचे अधिकारी प्रमोद खंडार PSI आणि त्यांचे सहकारी यांनी फिर्यादीकडून आवश्यक ती माहिती प्राप्त करून वरिष्ठ कार्यालयाकडून तांत्रिक माहिती घेतली आणि अवघ्या 3 तासामध्ये नागपूर रेल्वे स्टेशन येथून आरोपी तन्मय प्रकाश गणवीर व 19 वर्ष राहणारं बांबूबन टेकऑफ सिटी याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या अंगझळतीमध्ये चोरीत गेलेली एक अंगठी प्राप्त झाली आहे. अन्य मुद्देमाल जो एकूण टोटल 92,500 रुपयाचा आहे, सोन्याचे दागिने आणि मोबाईल वगैरे, तर त्यातली अंगठी प्राप्त झाली आहे. अन्य मुद्देमालचा शोध घेण्यासाठी आज मान्य न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी प्राप्त करून पुढील तपास करत आहे. नागपूरच्या गेट्टीकदान पोलीस स्टेशन हद्दीत सेमिनरी हिल्स रोड बाल उद्यानाजवळ एका कॉलेजच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास करत आहे व आरोपीचा शोध सुरू आहे. विद्यार्थ्यांचा आपापसात वाद झाल्याने आरोपीने एका युवकाची धारधार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. 22 वर्षीय हर्ष दांडगे असे मृतकाचे नाव आहे व त्याचा मित्र साणिकेत कसार झालेल्या झटापटीत जखमी झालाय. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. नामांकित कंपनीमध्ये कार्यरत प्रशांत सिंग नावाच्या पदाधिकाऱ्याचे खोटे कागदपत्र तयार करून मनपाच्या नावाने डिमांड ड्राफ्ट तयार करून हा इसम ज्या कंपनीत काम करत होता त्याच कंपनीची 90,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा तपास करीत आहेत. एक नामांकित कंपनीत काम करणारा प्रशांत सिंग नावाचा एक पदाधिकारी, त्याने बोगस डॉक्युमेंट तयार करून मनपाच्या नावाने डिमांड ड्राफ्ट तयार केले आणि जवळजवळ 90,00,000 रुपयाची कंपनी 90,00,000 रुपयाची त्या ज्या का कंपनीत काम करतात त्या कंपनीची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे. सध्या तो आरोपी फरार आहे. हा जो आरोपी आहे तो ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या नावाने डिमांड ड्राफ्ट तयार करून कंपनीला पाठवले. कंपनीकडून मान्यता घेतली व जे मान्य झालेले पैसे आहेत, चेक्स आहेत, ते दुसऱ्याच इस्मांच्या नावावर त्यांनी वटवलेले आहेत. अशी जवळजवळ 90,00,000 आहे त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्याचा शोध चालू आहे. जेव्हा जेव्हा आपण अशी फसवणूक होते तेव्हा त्या फसवणुकीमध्ये आपण स्वतः खात्री करायला पाहिजे की आपण ज्या डॉक्युमेंटवरती सह्या करत आहोत किंवा जे डॉक्युमेंट आपण बँकेमध्ये सबमिट करत आहोत ते खरंच आहेत का, खात्री करूनच सह्या केले पाहिजेत आणि आपलं लक्ष त्याच्यावर असायला पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी याचा सहभाग आहे याचा सहभाग सुद्धा निष्पन्न केला जाईल आणि त्यांना आरोपी केलं जाईल. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपला स्वागत। श्री दादासाहेब धनवट्टे नगर विद्यालय या शाळेला 150 वर्ष पूर्ण झाले। नुकत्याच शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा झाला। शाळेचा हा गौरवशाली प्रवास ग्रंथरूपात प्रकाशित व्हावा असा शाळेचा मानस होता, त्याला आता मूर्तरूप प्राप्त होत आहे। हा ग्रंथ 18 सप्टेंबर 2022 रविवारला सायंकाळी 6 वाजता प्रकाशित होत आहे। शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, शाळास्नेही सर्वांनी या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री दादासाहेब धनवट्टे नगर विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जोनाबादकर यांनी केले। श्री दादासाहेब धनवट्टे नगर विद्यालय शाळा महाराष्ट्रातील सर्वात जुनी शाळा आहे। या शाळेला 150 वर्ष तर या वास्तूला जवळजवळ 250 वर्षे पूर्ण झाली। शाळेच्या प्रदीर्घ वाटचालीत शाळेने अनेक स्थित्यंतर बघितले। ब्रिटिश अंमलापासून ते आजतागायत ही शाळा अनेक घटकांची साक्षीदार आहे। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान अशा सर्व क्षेत्रात शाळेने देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर नेतृत्व करणारे अनेक प्रतिभावंत घडवले। अनेक ऐतिहासिक घडामोडींची ही शाळा भाग राहिली। कवी केशवसुत, पहिले सरसंघचालक केशव हेडगेवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पुरुषोत्तम दारवेकर, प्रकाश मंगळगिरी, भाऊ काणे, विश्राम जामदार, विजय मुनीश्वर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासारखे अनेक विद्यार्थी शाळेने घडविले। शाळेचा हा गौरवशाली प्रवास ग्रंथरूपात प्रकाशित व्हावा असा शाळेचा मानस होता, त्याला आता मूर्तरूप प्राप्त होत आहे। शाळेतील काही माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापिका अर्चना जैनाबादकर यांच्या पुढाकाराने मुख्य संपादक राजीव देव यांच्या नेतृत्वात हा गौरव ग्रंथ माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आंतरिक शास्त्रज्ञ प्रकाश मंगळगिरी यांच्या हस्ते श्री दादासाहेब धनवट्टे नगर विद्यालय महाल नागपूर येथे दिनांक 18 सप्टेंबर 2022 रविवारला सायंकाळी 6 वाजता प्रकाशित होत आहे। शाळेचे सर्व माजी विद्यार्थी, शाळास्नेही सर्वांनी या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री दादासाहेब धनवट्टे नगर विद्यालय शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना जैनाबादकर यांनी केले आहे। गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा हा 18 तारखेला आपण संध्याकाळी 6 वाजता शाळेच्या प्रांगणातच घेतो। शाळेच्या जे माजी विद्यार्थी आहेत, नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री आणि डॉक्टर प्रकाश मंगळगिरी जे नासामध्ये अंतरिक्ष शास्त्रज्ञ होते, यांच्या हस्ते गौरव ग्रंथाचं विमोचन आम्ही करणार आहोत। या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये एवढं एक जास्तीचं आहे की हा जो ग्रंथ आहे हा आम्ही आमचे माजी अध्यक्ष अशोकजी गांधी आणि आमचे माजी उपाध्यक्ष रमेश खांजोळे यांना समर्पित करत आहोत, कारण त्यांच्या काळातच आमचा हा 150 वर्षाचा कार्यक्रमाची सुरुवात झाली। साधारण कार्यक्रमामध्ये शाळेच्या इतिहासावर आधारित एक पोवाडा आहे आणि आमचे संपादक, मुख्य संपादक ॲडव्होकेट राजीव देव, सेक्रेटरी डॉक्टर हरीश राठी आणि अध्यक्ष मोहितजी शाह सर यांचे विचार त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते। शाळेचा गौरवग्रंथ काढायचं ठरल्यानंतर आम्ही एक जाहीर आव्हान केलं होतं। या जाहीर आव्हानामध्ये आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। त्यामध्ये माजी विद्यार्थी, माजी शिक्षक आणि शाळेचे हितचिंतक
या सगळ्यांनी लेख आपले दिलेले होते. ह्या सगळ्या लेखाचं छाननी करणं, त्याचं प्रूफ रिडिंग, हे सगळं मोठं काम गौरव ग्रंथ समिती आणि आमचे संपादक यांनी केलेलं आहे. आणि या सगळ्याला भरघोस पाठिंबा आम्हाला आमच्या सेक्रेटरी आणि अध्यक्ष यांचा सतत लाभतो आहे आणि त्याच्यामुळे हा गौरव ग्रंथ आम्ही काढू शकतो आहोत. नागपूर शहरातील गर्दीच्या परिसरातून लोकांचे महागडे मोबाईल चोरायचे आणि नंतर चोरीच्या मोबाईलची थेट बांगलादेशात विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 पथकाला यश मिळाले आहे. पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे चोरीचे 72 मोबाईल आढळून आले आहेत, ज्याचे बाजार मूल्य 16 लाख रुपये इतके आहे. पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी बिहार आणि झारखंड राज्यातील आहे. अल्पवयीन मुलांच्या मदतीने ही टोळी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल फोन चोरी करायचे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद जाफर, मोहम्मद इकाईल, मोहम्मद इरशाद नौशाद अन्सारी, मोहम्मद अशफाक शेख आझाद आणि मणिहारी बिहार येथील शेख नसीम शेख सकीम, मोहम्मद अरबाज, मोहम्मद मन्नान खान यांचा समावेश आहे. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींनी शहरातील सीताबर्डी मार्केट परिसरातून या आरोपींनी एक मोबाईल फोन चोरला. त्यानंतर तो मोबाईलला सर्व्हिलन्सवर टाकण्यात आला असता त्याचे सिग्नल ऑटोमोटिव्ह चौकाजवळ मिळत होते. या आधारे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता पिवळी नदी भागात या टोळीतील इतर सदस्य एक खोली करून राहत असल्याची माहिती पुढे आली, ज्याच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता सर्व आरोपी आणि 74 मोबाईल मिळून आले आहेत. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयीन शुल्कामध्ये 20% शुल्कवाढ केली होती, परंतु विद्यार्थी संघटनांचा या शुल्कवाढीला प्रचंड विरोध होता. याविरुद्ध विद्यार्थी संघटनांनी सातत्याने आंदोलन केले, त्यामुळे विद्यापीठाने या निर्णयाला स्थगिती दिली. आता या स्थगितीच्या विरोधात संस्थाचालक रस्त्यावर उतरले आहेत. स्थगिती रद्द करून शुल्कवाढ लागू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी संस्थाचालकांनी विद्यापीठ प्रशासन भवनासमोर निदर्शने केली आहे. आमदार राजू पारवे यांना मागणी होती की अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 1 वर्ष होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या शेतीचे पैसे मंजूर झाले नाही. त्यांच्या मागणीला लक्षात घेता राजू पारवे यांनी मंत्रालयात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे 14.84 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्या संदर्भात आज तहसील कार्यालय येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांना याची माहिती देण्यात आली. आमदार राजू पारवे यांनी मंत्रालयात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करून भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे 14.84 कोटी रुपये मंजूर करून आणले. त्या संदर्भात आज तहसील कार्यालय येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांना याची माहिती दिली व तसेच राजू पारवे यांनी तहसीलदार कांबळे यांचा सत्कार केला. राजू पारवेच्या प्रयत्नानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आहे, म्हणून शेतकऱ्यांनी राजू पारवेचा सत्कार केला. यावेळी सभापती ममता शेंडे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, पंचायत समिती सदस्य राहुल मसराम, माधुरी देशमुख, माजी सभापती विठ्ठल राऊत, माजी उपसभापती राजेंद्र गारघाट, कृष्णा घोडेस्वार, भाऊराव तलमले, सरपंच चंद्रशेखर ढाकुणकर, मनीषा पडोळे, गंगाधर ठाकरे, मनीषा गेडेकर, सविता उके, यामिनी नारनवरे, सर्व उपस्थित सरपंच शेतकरी तलाठी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाने इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत नागपूर महानगरपालिका नागपूर नीती या नावाने सहभाग घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी 17 सप्टेंबर 2022 रोजी स्वच्छ सुंदर नागपूरसाठी ब्लॉग रनचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती रोड स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शैक्षणिक परिसर येथून ब्लॉग रनला सुरुवात होईल. नागरिकांनी स्वच्छ आणि सुंदर नागपूरसाठी मोठ्या संख्येत या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी केले आहे. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्ण बी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्लॉग रन विषयी सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त डॉ गजेंद्र महल्ले, उपायुक्त रवींद्र भेलावे, निर्भय जैन, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आदी पदाधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र सरकारच्या पहिल्या स्वच्छ भारत अभियानाला 8 आणि स्वच्छ भारत 2 अभियानला 1 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता प्लॉग रनचे
आयोजन करण्यात आले. याबाबत माहिती देत मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्ण बी म्हणाले, स्वच्छतेच्या संदर्भात नागपूर नेहमीच पुढे राहिले. स्वच्छतेबाबत शहरात आवश्यक ते सर्व कार्य केले जात आहे. घनकचरा संकलन, मार्ग स्वच्छ व सुंदर करणे, विविध कार्य केले जात आहे. नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. तरी नागरिकांनी आपल्या वर्तवणुकीतून बदल आणणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. स्वच्छतेची सुरुवात नागरिकांनी स्वतःपासून करायला हवी, असे आवाहन श्री राधाकृष्णन बी यांनी यावेळी केलंय. तसेच ब्लॉग रन यासारख्या विविध उपक्रमात सर्वसामान्य नागरिक, युवा वर्ग, सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, जेणेकरून आपले शहर स्पर्धेत यशस्वी होईल, असेही श्री राधाकृष्णन बी म्हणाले. तर बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा बीकेबी न्यूज. नमस्कार.